नमस्कार. शब्द फुले या आपल्या मराठी पॉडकास्टवर मी सुजाता आपलं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्या रसिक श्रोत्यांचं खूप खूप मनापासून आभार. शब्द फुले या मराठी पॉडकास्टला खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि मला अत्यंत आनंद होतोय की संपूर्ण भारतात परफॉर्मिंग आर्ट्स या कॅटेगरीत या श्रेणीत शब्द फुले मराठी पॉडकास्ट पहिल्या 10 क्रमांकात झळकलंय. आपलं प्रेम असंच भरभरून मिळत राहो ही प्रार्थना. आजची कथा मानसीचा चित्रकारतो. लेखिका राजश्री बर्वे. ऐकूयात. स्तब्ध निसर्गातील शांततेचा तो गूढ असा आवाज मला फार आवडतो. शहरात तो कधीच अनुभवायला मिळत नाही, म्हणूनच तर मी इथे येतो. ह्या वाड्यात असेल पडका, असेल जुना, पण काय फरक पडतो. मला आवडतं इथे येऊन राहायला. शहरातल्या त्या गर्दीत आंबलेल्या शरीराने आणि थकलेल्या मनाने काहीच मनासारखं करता येत नाही, म्हणून मग हे अधूनमधून इकडे येऊन राहणं सुरू केलंय. हा वाडा तसा वडिलोपार्जित पडला होता तसाच, पण आता मी येतो राहतो म्हणून जरा जिवंत वाटतो. तसाही मी सडाफटिंग माणूस, आमच्या मागे रडणार कोणीही नाही, एकटा जीव सदाशिव. आता मी एकटा याच लोकांना फार वाईट वाटत, जो तो मला बोहल्यावर चढवायला आसुसलेला. आता मी काय यांच्या घरचं येऊन खातोय, पण नाही, सतत आपला लग्नाचा विषय. कंटाळा आणतात ही माणसं अगदी. मलाही लग्न करायचंच होतं की ब्रह्मचारी राहायचा विषयच नव्हता मनात, पण आवडलेली ती मिळाली नाही आणि ज्या मिळू शकल्या असत्या त्या आवडल्या नाहीत. आता तर 40 उलटली, त्यामुळे तो विषय मनातून बाजूला केलाय. मस्त राहावं आनंदात, मनमौजी बनून चित्र काढावी वेगवेगळी, फेसबुकवर टाकावीत. खूप छान रिस्पॉन्स येतोय या सोशल मीडियावरून. पूर्वीसारखं नाही राहिलं आता. ती प्रदर्शनं भरवा, लोकांना बोलवा, हॉलचं भाडं तरी निघतंय ना याचं टेन्शन घ्या, काही काही नाही. फक्त वेगवेगळ्या साईट्स ग्रुपवर जा, फोटो अपलोड करा, आवडलं चित्र तर लोक करतात कॉन्टॅक्ट, मग त्यांना पर्सनलवर त्या चित्राचे अजून काही फोटो द्यायचे, किंमत सांगायची, पैसे मिळाले की कोरिअर करून टाकायचं चित्र. संपला विषय, इतकं सोपं झालंय सगळं. गेल्या महिन्यातलाच प्रसंग, कस्टमरचा फोन आला. त्याला चित्र आवडलं म्हणून वेगवेगळ्या अँगलमधून फोटो काढून पाठवले, तरीही त्याला अजून काहीतरी हवं होतं. चित्र छान आहे पण अजून जिवंत हवं, असा त्याचा मेसेज. म्हणजे नक्की काय, माझा प्रश्नात्मक रिप्लाय. म्हणजे असं की तुमच्या चित्रात फक्त निसर्ग आहे, स्तब्ध असा, काहीतरी मिसिंग वाटतंय. मला विशेष कळत नाही, पण कुठलीच भावना दिसत नाहीये त्यात. चित्र जिवंत वाटण्याकरता काहीतरी थोडा बदल कराल का? बर, बघतो, प्रयत्न करतो. जिवंतपणा हवाय असं म्हटल्यावर तिची आठवण आलीच, पण अशी आठवण आली की मी प्रयत्नपूर्वक ती बाजूला करतो. उगाच का झुरत बसायचं तिच्यासाठी, त्यापेक्षा चित्राचा विचार करावा. असा काही विचार करायचा असला की मला विस्कीची आठवण होते. शिवाय तिची आठवण घालवण्याकरता पण बरी पडते हो विस्की, जास्त नाही, फक्त 2 किंवा 3 पैग. मग मस्त झिंग चढते. चित्रात काय बदल करायचे त्याचा विचार करत मी झोपी गेलो. सकाळी उठलो आणि 3 ताड उडालोच, चित्रात आपोआप बदल झाला होता. हो की, आता ते अधिक सुंदर दिसत होतं. मला प्रश्न पडला,
मी रात्री स्वतः झोपेतून उठून हा बदल केला की काय? पटकन त्या नवीन चित्राचे 2-3 फोटो काढले आणि कस्टमरला पाठवून दिले. त्याच्याकडून वर केलेला अंगठा आला. समाधानाची पावती मिळाली. मीही खुश झालो. हल्ली मला एक जाणवतंय, ते सांगू का? विश्वास बसेल तुमचा? नाही, बहुतेक नाही बसणार, तरीही सांगतोच. इथे म्हणजे ह्या वाड्यात काढलेली चित्र ही पूर्णपणे माझी चित्र नसतात. म्हणजे त्यात कुणीतरी येऊन काहीतरी बदल करतं आणि त्या बदलामुळेच की काय त्या चित्राला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त होतं. अहो खरंच, आता मघाच्याच चित्राचं बघा ना. मी सकाळी उठलो तेव्हा त्या चित्रात एक बदल झाला होता, अगदी छोटा. मी काढलेल्या त्या रानात एक छोटंसं निळं फुलपाखरू दिसत होतं. उगाच का मी चमकलो होतो ते चित्र बघून? आधी थोडा घाबरलो, असं कसं झालं काही कळेच ना. मग माझी मीच समजूत घातली. बहुतेक रात्री तोच विषय असणार मनात, त्यामुळे मीच झोपेत उठून काढलं असणार. कारण एखादं फुलपाखरू काढावं असा विचार आला होता माझ्या मनात रात्री. किंवा मग विस्कीचे 4 पेग रिसवले त्याची करामत असणार. असो, चित्र छान झालं होतं, कस्टमरला आवडलं होतं. अजून काय हवं? आता मात्र कमाल झाली. त्या दिवशी झालं ते झालं, पण प्रत्येक चित्रात हे बदल कसे होत आहेत त्या दिवसापासून? ते फुलपाखरू काढलं त्या दिवसापासूनच होतं हे असं नक्की. पण तेव्हा त्या चित्रात जिवंतपणा हवाय अशी कस्टमरची डिमांड होती. तेच अंतर्मनात जाऊन बसलंय की काय माझ्या? जास्त करून निसर्ग चित्र असतात माझी. नदीची, धबधब्याची, डोंगर दऱ्यांची, समुद्राची, वाळवंटाची, अशीच सगळी. माझ्या चित्रात माणूस, पक्षी, जनावर असं कोणीच नसतं. तिचंही हेच म्हणणं होतं, माझ्या चित्रात काहीतरी कमतरता जाणवते म्हणे. पण मला तसं कधीच जाणवलं नाही. मला माझी चित्र कधीच अपूर्ण भासली नाहीत. म्हणूनच माझ्या मनात असतात तशीच काढतो मी चित्र. बहुतेक वेळा चित्र पूर्ण करूनच झोपतो. पण मग रात्र संपते आणि दुसऱ्या दिवशी उठून पाहावं तर चित्र बदललेलं असतं. पूर्ण नाही, थोडंसंच. म्हणजे एका चित्रात कोणीतरी पैंजण काढलेले होते तर दुसऱ्या चित्रात मोगऱ्याचा गजरा होता. एका चित्रात तर मी अतिशय सुंदर अशी आपल्याच धुंदीत नागमोडी वळणं घेणारी पाऊलवाट काढली होती. अगदी परिपूर्ण असं चित्र झालं होतं ते माझ्या दृष्टीने. पण दुसऱ्या दिवशी बघतो तर कुणीतरी त्या पाऊल वाटेवर सुंदरसं मोरपीस काढलेलं दिसत होतं. मी ही बघतच राहिलो त्या चित्राकडे. अगदी पुढे होऊन ते मोरपीस उचलावंसं वाटेल इतकं सजीव वाटत होतं ते. नंतर अजून एक चित्र काढलं होतं मी, समुद्राचं. लाटेने नुकत्याच भिजवलेल्या किनाऱ्याचं, सोनकेशरी किरणांनी स्पर्श केलेल्या चकचकीत वाळूचं. दुसऱ्या दिवशी उठून बघतो तर त्या वाळूत पाऊल खुणा होत्या. अगदी अशा की जणू आता कोणी चालत गेला आहे त्या चित्रावरून. खरंच खूप सुंदर दिसत होतं ते चित्र रात्रीच्या चित्रापेक्षा. पण कोण करत असेल माझ्या चित्रात हा बदल? या प्रश्नाचं उत्तर काही मिळेना. दुसऱ्या कोणी काढलं म्हणावं
तर दरवाजाला कडी असते. आता रात्री मीच झोपेत उठून काढत असेन तर देव जाणे, कारण भूतक हेत आत्मा यावर विश्वास नाही माझा. आता ठरवल्याप्रमाणे सीसी कॅमेरा लावून घ्यायला हवा. अजून एक लक्षात आलं ते असं की आधी काढलेलं चित्र जर झोपायच्या आधी अपलोड केलं तर त्याला एवढा रिस्पॉन्स येत नाही, पण तेच चित्र बदलल्यानंतर अपलोड केलं रे केलं की लगेच मागणी येते. काय जादू आहे काही कळत नाहीये. या सगळ्या गेल्या 1.5-2 महिन्यातल्या गोष्टी. मी हे कोणाला सांगायलाही जात नाही, कारण मला खात्री आहे कोणाचा विश्वास बसणार नाही याची. हे तर हे, पुढचं सांगितलं तर तुम्ही अजूनच चक्रावून जाल. मी तर खूपच गोंधळून गेलोय. झालं असं की ते फुलपाखराचं चित्र विकल्यानंतर लगेच काही दिवसात त्या कस्टमरचा परत फोन आला. ते निळं फुलपाखरू त्या फ्रेम मधून बाहेर आलं होतं म्हणे. थोडं फडफडलं, बागडलं आणि मग परत फ्रेम मध्ये जाऊन बसलं. तो कस्टमर म्हणाला, व्हॉट इज इट ट्रू? कसं शक्य आहे? माझा विश्वासच बसत नव्हता. पण तो शपथेवर सांगू लागला, मग मी तरी काय बोलणार. समथिंग वॉज रॉंग, काहीतरी गडबड आहे त्या चित्रात किंवा ह्या वाड्यात, नाहीतर त्या कस्टमरमध्ये. तरीही मी म्हटलं जाऊ दे, त्याला भास झाला असेल. पण नंतर जेव्हा इतर कस्टमर्सचे फोन यायला लागले ना, तेव्हा मात्र माझ्या डोक्याचा भुगा झाला. ते पैंजण ज्याच्या चित्रात होते त्याला म्हणे पैंजणांचा छुम छुम असा आवाज येतो. ओ माय गॉड, कसं शक्य आहे? तुम्हाला भास होत असेल. छे हो, मला एक वेळ भास झाला, पण माझ्या पत्नीलाही? हे ऐकून मी गप्पच बसलो. काही दिवसांनी अजून एक फोन, त्याला चित्रातल्या गजऱ्याचा वास येत होता म्हणे. चौथ्याला चित्रातल्या पाऊल खुणा वाळू सकट बाहेर टाईल्सवर उमटलेल्या दिसल्या होत्या. पाचव्याला चित्रातलं मोरपीस चेहऱ्यावरून फिरवताना होतो तसा स्पर्श होत होता. प्रत्येक फोन गणिक मी आश्चर्यचकित होत होतो. खरंच हे सगळं असं घडत होतं? म्हणजे चित्रात ज्या गोष्टी मी काढत नव्हतो त्या गोष्टींचं अस्तित्व त्यांना जाणवत होतं. याचं कारण काय असेल? असं तर नसेल की त्या गोष्टींमध्ये इतका जिवंतपणा असेल की तो जिवंतपणा सत्यात उतरत असेल. किती वेगळीच कल्पना आहे नाही, चित्रातल्या जिवंतपणाचा अतिरेक. चित्रातल्या गोष्टी सचेतन होऊन बाहेर येत असतील तर हे चित्र चांगलं की वाईट? तिलाही असंच चित्र अपेक्षित होतं? आता मात्र मला चित्र काढायचीच भीती वाटत होती. याचं कारण असं की आत्तापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी आपोआप चित्रात येत होत्या, जिवंतपणा आणत होत्या. पण परवाच्या माझ्या चित्रात रक्ताचे थेंब ठिबकताना दिसले होते, जे मी काढलेच नव्हते. बरं, ते चित्र मी लगेच अपलोडही केलं होतं, त्याची किंमतही भरपूर ठेवली होती. गंमत म्हणजे एवढी किंमत ठेवूनही लगेच गिराईक मिळालं होतं. अगदी सांगितलेल्या किमतीला तो तयार झाला, जराही घासाघीस नाही. पण नंतर मात्र मी घाबरलो. रक्त वगैरे म्हणजे नकोच वाटलं मला, उगाच काहीतरी भलतंच घडलं तर. पण कस्टमर मागेच लागला, ऐकीच ना, इतका की त्यानं स्वतःहून भाव वाढवत नेला, अगदी डबल केला. शेवटी मी हार पत्करली, म्हटलं बघू, थोडं बिनधास्त होऊन बघूया, काय होईल फार फार तर. फक्त 2च तर थेंब आहेत रक्ताचे, खून तर नक्कीच नाही होणार. मग हो म्हटलं, सौदा ठरला, चित्र विकलं गेलं. काही दिवस गेले, त्याचा काही फोन आला नाही.
मनाला बरं वाटलं, पण तात्पुरतंच. बिलकुल चैन पडेना. फोन करावा का? पण विचारणार काय फोनवर? त्यापेक्षा सरळ घरीच जावं. पत्ता तर होताच आणि घर जवळच होतं. मनाचा हिय्या करून गेलो. फीडबॅक घ्यायला आलो. आपलं चित्र कस्टमरच्या भिंतीवर कसं दिसतं हे अधूनमधून जाऊन बघतो मी. ह्या बाजूला आलोच होतो म्हणून आलो, असं काहीसं सांगायचं असं ठरवून गेलो. त्यानं दरवाजा उघडला. मी ओळख सांगितली. त्यानं चित्र दाखवलं. तो चित्रावर बेहद्द खुश होता. त्याला काही वाईट अनुभव आला असं काही तो म्हणाला नाही. मी सुटकेचा निश्वास टाकला. घसा उगाच कोरडा पडला होता. मी पाणी मागितलं. त्याने आतून आणून दिलं. त्याच्या हाताला बँडेज दिसलं. मी चरकलो. हे काय? काय नाही हो, त्या चित्राकरता खिळा मारत होतो भिंतीवर, बहुधा लागला. दोन थेंब रक्त आलं एवढंच. एवढंच? मी हादरलो, चांगलाच सटपटलो. साधं रक्त, पण तेही जिवंत झालं. आता मला घाम फुटला. खिळा लागून रक्त येणं हा तसा साधा प्रसंग. त्याने चित्रातल्या रक्ताच्या थेंबांचा आणि त्याच्या बोटावर आलेल्या थेंबांचा काही संबंध नाही लावला हे माझं नशीब. तो काही बोलला नसला तरी मी मात्र मनातून घाबरलो होतो. त्यानं दिलेलं पाणी पिता पिता मी उगीचच खोली न्याहाळू लागलो. तिथे कोपऱ्यात ठेवलेल्या नक्षीदार टेबलावरील फोटोवर माझी नजर पडली आणि मी उडालोच. त्याचा फोटो होता तिच्या सोबत. म्हणजे हा तिचा नवरा? किती वर्षांनी पाहिलं तिला, आजही तशीच दिसते. कॉलेजमध्ये दिसायची तशी. ते फुलपंखी दिवस आठवले मला. मी परत एकदा त्याच्याकडे पाहिलं, आता वेगळ्या नजरेतून. नाही म्हटलं तरी मत्सर वाटलाच. माझ्या हृदयाचा तुकडा त्याच्याजवळ होता. आता मी जरा कानोसा घेतला. आत ती आहे का त्याचा? तेवढ्यात तो म्हणाला, अजून एक काम होतं तुमच्याकडे. हां बोला ना. अजून एक चित्र काढून हवं होतं, शक्यतो 4 दिवसात, आमच्या बेडरूम करता. आमच्या हिला गिफ्ट द्यायचंय वाढदिवसाला. आत्ता ट्रीपला गेली आहे, शक्यतो ती यायच्या आत जमवाल का? तिला हे तुमचं चित्र खूप आवडलं होतं, विशेष करून ते उजव्या कोपऱ्यातल्या पिवळ्या गुलाबातून गळणारे ते दोन रक्ताचे थेंब. त्यामुळे चित्रात जिवंतपणा आलाय असं म्हणाली ती. काही खास विचार करून काढलं असणार असंही म्हणाली. ते ऐकून मला तो प्रसंग आठवलाच. कॉलेजात असताना आमची छान मैत्री होती. तिच्याकरता मी फक्त मित्र होतो, पण माझ्याकरता ती सर्वस्व होती. त्या दिवशी तिचा वाढदिवस होता. ठरवलं आज विचारायचंच. खूप खपून एक चित्र काढलं होतं तिच्याकरता. नेहमीप्रमाणे माझ्या आवडीचं निसर्ग चित्र. तिला दिलं. वाटलं होतं हरखून जाईल, पण अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नाही. मी माझं मन मोकळं करायच्या आतच ती म्हणाली, काय रे तू, कधी सुधारणार तुझी चित्र? नुसता निसर्ग दाखवतोस, पण कुठेही जिवंतपणा नाही, रसरशीतपणा नाही. रागावू नकोस, पण कुठलीच भावना जिवंत होऊन येत नाही तुझ्या चित्रात. ना स्वच्छंदीपणा, ना कलात्मक आविष्कार, ना हळूवारपणा, ना शृंगार. बरं चांगल्या भावना नाहीत तर नाही, पण राग, द्वेष, उदासीनता, क्रूरता अशा तरी भावना दिसायला हव्यात ना? पण त्याही नाहीत. हसतं काय त्यात? तर फक्त कोरडा शुष्क निस्तेज असा निसर्ग, अगदी तुझ्यासारखाच. हे बोलताना ती डोळा मारून हसलीही. तिच्या दृष्टीने ती मस्करी होती, पण मी मात्र विझलो होतो.
पुढे तिला काही सांगण्याची माझी हिम्मतच झाली नाही. त्या दिवशी तर नाहीच, पण नंतरही नाही. मला कळलं होतं, मी आणि माझी चित्र दोन्ही तिला आवडत नाही. आज इतक्या वर्षांनी ती अशी भेटत होती फोटोतून. आताही तिच्या वाढदिवसानिमित्त चित्र काढायची संधी मिळाली होती. ही संधी मी दवडणार नव्हतो. आता मी जे चित्र काढणार होतो ते तिला आवडायलाच हवं होतं. आणि हो, ह्या चित्रात जिवंतपणा हवा, भावना हव्यात, अगदी ओतप्रोत भरलेल्या. घरी गेल्या गेल्या मी उत्साहात चित्र काढायला बसलो. काय बरं काढावं मला सुचेना, तेवढ्यात एक सुंदर कल्पना सुचली. 3D पेन्सिल स्केच काढायचं आणि त्यात माझ्या आधीच्या चित्रांमधून जिवंत होऊन आलेल्या, कस्टमरला खूप आवडलेल्या गोष्टी एकत्र आणल्या तर ते चित्र किती मस्त होईल. ते स्वच्छंदी फुलपाखरू, धुंद करणारा मोगऱ्याचा गजरा, अंगावर रोमांच उठतील अशा स्पर्शाचं मोरपीस, या कल्पनेनं मला अगदी भुरळ घातली आणि मी लगेच कामाला लागलो. कॅनव्हासवर प्रथम 90° उघडलेलं स्केचबुक काढलं, म्हणजे लॅपटॉप उघडला की कसा दिसतो तसं. स्केचबुकच्या उभ्या पानातून एक झाडाची फांदी बाहेर आलेली दाखवली. त्या फांदीवर एक झोपाळा काढला. झोपाळ्यावर तिचं चित्र काढलं झोका घेतानाच. तिच्या पायात पैंजण, केसात गजरा माळलेला, हातात मोरपीस जे ती आपल्या चेहऱ्यावरून फिरवत होती. तिच्या समोरून जाणारं फुलपाखरू. मला अजून एक कल्पना सुचली. ह्या चित्राकडे बघून तिला माझी आठवण यायला हवी असं प्रकर्षाने वाटलं. मग मी त्या चित्राच्या उजव्या बाजूला फक्त 2 काढले. अगदी माझ्या डोळ्यांसारखे राखाडी निळसर रंगाचे. पूर्ण चित्र ब्लॅक अँड व्हाईट होतं, फक्त माझे डोळे निळसर रंगाचे. ओ वाव, सुपर. मी माझ्याच चित्रावर बेहद खुश झालो. 3D असल्यामुळे ते चित्र खूपच सुंदर दिसत होतं. जणू काही आपल्यासमोर तीच झोपाळ्यावर बसली आहे असं. आणि ते डोळे, ते तर अगदी खरे वाटत होते. त्या चित्राकडून माझ्या अपेक्षा वाढल्या. त्या कस्टमरच्या फ्रेममधून बाहेर आलं तसं ह्या फ्रेममधूनही बाहेर येईल हे फुलपाखरू. मोगऱ्याचा दरवळ सुटेल तिच्या बेडरूममध्ये, मोर पिसाचा स्पर्श होईल तिच्या चेहऱ्याला. आणि हे सगळं अनुभवताना ते चित्रातले निळे डोळे पाहून तिला आठवण होईल का माझी. मी स्वप्नात वाहत चाललो होतो. त्या धुंदीत मी ते चित्र त्याला कोरिअर करून टाकलं, कारण त्या 3D चित्राचा 2D फोटो काढून मला त्या चित्राचा अपमान करायचा नव्हता. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून तिचं समाधान व्हायला हवं अशी इच्छा होती माझी. फक्त प्रॉब्लम एकच होता, ते पूर्ण चित्र मी काढलं होतं, अगदी अख्खच्या अख्ख. त्यात कोणाचाही इंटरफिअरन्स नव्हता पूर्वीच्या चित्रांसारखा. मग असं असताना वाटत असेल का ते चित्र जिवंत, हा एकच प्रश्न मला सतावत होता. 3 होऊन गेले तरी अजून त्या चित्राचा अभिप्राय आला नाही म्हणून मी अस्वस्थ होतो. शेवटी ठरवलं मनाचा हिय्या करून परत जायचं. मी निघणार तोच त्याचा फोन आला. त्याच्याकडून जे कळलं त्याने तर मी पार दुःखात गेलो. त्याचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले. माफ करा हा, पण तुमचं चित्र मी परत पाठवलंय कुरिअरने. तुम्हाला पैसे ट्रान्सफर केले होते ते परत नाही दिले तरी चालेल. का पण काय झालं काय कोण जाणे, पण तिला नाही आवडलं तो एवढंच म्हणाला. पण कारण काय हे विचारल्याशिवाय मला चैन पडलं नसतं.
ह्या चित्रात ओढून ताणून भावना भरल्याचा प्रयत्न दिसतोय, आणि तरीही ते निर्विकार नीरसच दिसतंय असं काहीसं म्हणाली ती. डोळे निळे असूनही निस्तेज कोरडे वाटतायत असंही म्हणाली. सॉरी हं, तुम्हाला वाईट वाटलं का? मला चित्र परत पाठवून तुमचा अपमान करायचा नव्हता, फक्त वाटलं की तुम्ही निदान दुसऱ्या कोणाला तरी देऊ शकाल. तो पुढेही काही बोलत होता, पण मला काहीच ऐकू येत नव्हतं. 20 वर्षापूर्वी माझ्या चित्रांची जी स्थिती होती ती आजही तशीच होती, शुष्क कोरडी माझ्यासारखीच. ते चित्र माझ्याकडे परत आलं. तिच्या परीक्षेत मी परत नापास झालो. मी चित्र उघडलं आणि पाहिलं. मलाही त्यातलं फुलपाखरू, गजरा, मोरपीस काही म्हणजे काही जिवंत वाटत नव्हतं जे चित्राच्या बाहेर येईल. मी कुठल्याच कामाचा नाही, माझ्याकडे तिला आवडावं असं काहीच नाही. नैराश्य माझ्या मनात मावेन असं झालं. नैराश्याने माझं मन ओलांडून सगळा मेंदू काबीज केला. कपाळावरची नस ताड ताड उडायला लागली. मी व्हिस्कीचा ग्लास भरला. पेग मागून पेग रिचवत राहिलो. किती वेळ कोण जाणे. डोळ्यांवर ग्लानी आली. तिथल्याच सोफ्यावर जरा आडवा झालो. थोड्या वेळाने जाग आली. नशेत काय काय केलं ते आता आठवत सुद्धा नव्हतं. तारवटलेल्या डोळ्यांनी त्या सो कॉल्ड जिवंत चित्राकडे पाहिलं तर त्यात आता बदल झाला होता. आता त्या डोळ्यातून निळसर राखाडी बुबुळ बाहेर आलेली दिसली, मेलेल्या माणसासारखी. आता ते डोळे मेलेल्या माणसाचे वाटत असले तरीही त्या चित्रात मात्र मघापेक्षा जास्त जिवंतपणा होता, तिला अभिप्रेत असलेला. माझ्याही नकळत मी आत अडगळीच्या खोलीत गेलो. तिथे पडलेला जाड असा दोरखंड उचलला आणि बाहेर आलो. स्टूल घेतलं आणि त्यावर चढून पंख्याला दोरखंड बांधला. आता अगदी थोडाच अवकाश होता. ते चित्रातले बुबुळ बाहेर आलेले डोळे इतके जिवंत आणि रसरशीत होते की ते आता चित्राच्या बाहेरही दिसणार होते. अगदी 2 क्षणात. समाप्त. कथा मानसीचा चित्रकार तो. या कथेच्या लेखिका राजश्री बर्वे अनेक नियतकालिक व दिवाळी अंकांमधून सातत्याने कथालेखन, कवितालेखन व नाट्यलेखन करतात. त्यांचे 4 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत आणि प्रत्येक कथासंग्रहाला अनेक दर्जेदार पुरस्कार मिळाले आहेत. मित्रांनो, तुमची स्वलिखित कथा, कविता, लेख किंवा तुमच्या आवडीचं कोणतंही साहित्य जर शब्दफुले पॉडकास्टवर ऐकायचं असेल तर नक्की कळवा. त्याच प्रकारे एखादा विशिष्ट टॉपिक आवडत असेल तर तेही कळवा. कुठे? shabdphule@gmail.com या आपल्या ईमेल ID वर. तुम्हाला माझे एपिसोड्स आवडत असतील तर शब्दफुले पॉडकास्ट फॉलो करा. ॲपल पॉडकास्ट आणि इतर पॉडकास्ट ॲपवर रिव्ह्यूज आणि रेटिंग्स द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मित्रमैत्रिणींना, आप्तस्वकीयांना शेअर करा. का? शेअर केल्याने तणाव कमी होतो आणि सकारात्मकता वाढते. तर मंडळी, शब्दफुले या सकारात्मक विचारावर मी सुजाता तुमचा आत्तापुरता निरोप घेते. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.